लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचा स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात नरेनोकोच्या वतीने 25 डिसेंबर पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत 4 दिवसांचे होमेथॉन हे भव्य दिव्य असे प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। काल म्हणजे शुक्रवारी सायंकाळच्या 17 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना भेरे हिने या प्रदर्शनस्थळी आवर्जून भेट दिली। दरम्यान यावेळी अभिनेत्री प्रार्थना भेरे यांची मुलाखत रंगली। निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित आणि निवेदिका किशोरी किनीकर या दोनही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना भेरेने दिलखुलासपणे उत्तर दिली। या प्रसंगी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड, वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर आणि जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवांदे आणि गीता गवांदे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे आणि असावरी देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे, शालमणी देशपांडे, त्याचबरोबर भूषण महाजन, मृणाल महाजन, अविनाश शिरोडे, दाम्पत्य, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे आणि दीपा चंदे आदींसह मान्यवरांची खास उपस्थिती होती। नाशिकचं वातावरण हे आल्हाददायक निसर्गरम्य वातावरण आहे। येथील संस्कृती सगळं मनाला भावणार आहे। नरेडकोच्या वतीनं आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलत आहे याची प्रचिती आली। हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये मलाही घर घ्यायला आवडेल अशी प्रतिक्रिया यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने व्यक्त केली आहे। थँक्यू सो मच। आज नाशिकमध्ये नरेडको प्रस्तुत होमेथॉनच्या या प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी आले आणि इथे आल्यावर मला जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की विजिट करा। नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतो आहे इथे, ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतं आणि तर लवकरात लवकर नक्की विजिट कराल। थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल। थँक्यू। दरम्यान यावेळी स्मिता पाटील तसेच सचिव सुनील गवांदे यांनी होमेथॉन प्रदर्शनाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। इथे इन्व्हाइट केलं तुमच्या सगळ्यांसोबत, इथे काही क्षण घालवायला मिळाले, खरंच खूप आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहून। ज्या प्रकारचे तुमचे स्टॉल्स आहेत, ज्या प्रकारचे तुमचे डेव्हलपमेंट आहेत, त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते। नाशिक सारख्या शहरामध्ये इतके मोठे, इतके सुंदर आणि इतके छान डेव्हलपमेंट सुरू आहेत हे बघून खरंच खूप आनंद झाला। इथं येऊन खरंच मला असं वाटतं आहे मी खूप काही शिकून जाणार आहे। खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे। एवढं बोलून मी थांबते, आता जास्त वेळ घेत नाही। थँक्यू सो मच। ग्राहकांना काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो आणि त्याचबरोबर आमच्या बिल्डर म्हणून काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवतो। नॅशनल असा एक स्ट्रक्चर असतं, त्याच्या बाजूला मग नरेडको ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, आम्ही वेस्ट झोनमध्ये येतो आणि त्यातलं एक फक्त नाशिक सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। त्याच्यामधला हा एक उपक्रम आहे तो जो आम्ही लोकांना, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सेल्ससाठी मदत करतो आणि त्याचबरोबर आम्ही थोडीशी सामाजिक हे पण जपतो। या ठिकाणी आम्ही एक अभिव्यक्ती म्हणून संस्था आहे जी पंतप्रधानांनी आत्ता परवा जे आवाहन केलं की अन्नाची नातडी होऊ नये, या ठिकाणी जे काही आमचा एक फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी जे काही अन्न उरतं ते पण आम्ही त्या संस्थेमार्फत त्याचं विघटन करतो, ते काही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लास्टिक जे इथं तयार होतं हे सगळं हे पण ती संस्था घेऊन जाते। मला असं वाटतं मी काही जास्त, कारण सगळेजण उत्सुकतेने प्रार्थनाला ऐकायला आलेले आहेत। नरेडको संस्था ही या ठिकाणी 4 वर्षापूर्वी स्थापन झाली आहे, तिची जोरदार प्रगती चालू आहे। नाशिककरांच्या मनामनामध्ये आता ती नरेडको आणि होमेथॉन हे दोन्ही गेलेलं आहे। थँक्यू। होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी नाशिककरांकडून प्रदर्शनास मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले। लोकांनी, नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचं अभिनंदन करतो, गौरव करतो आणि पुढील 3 दिवस अजून एक्सपो आहे, त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी येऊन गृह स्वप्न साकार करावा हे थांबतो मी। धन्यवाद। दरम्यान होमेथॉनच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे 14,000 नागरिकांनी प्रदर्शनस्थळी भेट दिलेली असून 69 नागरिकांनी फ्लॅट, शॉप
आणि प्लॉटचे बुकिंग देखील केले आहे. तर अवघ्या 2 दिवसात 24,000 नागरिकांनी भेट दिली असून 99 लोकांनी आपल्या घराचं स्वप्न साकार केलेलं आहे. या सर्व ग्राहकांना नरेडोकोच्या वतीने चांदीचे नाणे देखील भेट म्हणून देण्यात आलेले आहे. तर आज आणि उद्या विकेंडची संधी साधत होमेथॉन प्रदर्शनाला लक्षणीय गर्दी होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.